बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची स्वाद ताजेपणाचा विश्वास गुणवत्तेचा पूर्णा मिल्क अँड अॅग्रो प्रोडक्ट कंदार लोहा तालुक्यात नवीन चोवीस साठवण तलावासाठी अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली आहे तीन जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की कंदार लोहा तालुक्यात चोवीस साठवण तलाव होत असल्याने विकासाचे गमक असल्याने सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला या पाठपुराव्याला यश आले असून दोन्ही तालुक्यात चोवीस साठवण तलावासाठी जवळपास अठराशे कोटी मंजूर झाले आहेत लोहा तालुक्यातील हिंदोळा डोलारा साठवण तलाव तीनशे त्र्याण्णव कोटी रुपये गुंडाउमरा दोनशे बासष्ट कोटी हिंदोळा पासष्ट पूर्णांक पाच कोटी मलकापूर पासष्ट पूर्णांक पाच, पूर पाच कोटी दही कळंबा एकोणचाळीस पूर्णांक तीन कोटी सावरगाव नसरत पासष्ट पूर्णांक पाच कोटी जानापुरी पासष्ट पूर्णांक पाच कोटी शेलगाव धानोरा एकशे सत्तावन्न पूर्णांक दोन कोटी मडकी निळा छत्तीस पूर्णांक को वीस कोटी करमाळा तेरा पूर्णांक एक कोटी पिंपळझरी सहा पूर्णांक पंचावन्न कोटी कापसी तेरा पूर्णांक एक कोटी जोमेगाव सहा पूर्णांक पंचावन्न कोटी येळी तेरा पूर्णांक एक कोटी नांदगाव सव्वीस पूर्णांक दोन कोटी मारतळा तेरा पूर्णांक एक कोटी नगारवाडी तेरा पूर्णांक एक कोटी देऊळगाव सव्वीस पूर्णांक दोन कोटी काम कामजळगाववाडी सव्वीस पूर्णांक दोन कोटी करमाळा तेरा पूर्णांक एकोटी कोटी आणि कंधार तालुक्यातील सावळेश्वर साठवण तलाव पासष्ट पूर्णांक पाच कोटी लाटखुर्द बावन पूर्णांक चार कोटी तांडा तेरा पूर्णांक एक कोटी हळदा तेरा पूर्णांक एक कोटी अशा मतदारसंघातील चोवीस नवीन साठवण तलावासाठी शासनाने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले या साठवण तलावासाठी निधी मंजूर करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री जयंत पाटील मृदा आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चौडे शेकापचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेरूभाई तालुकाध्यक्ष अवधूत पेठकर आदी उपस्थित होते